धळपुरी गटातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी पारनेर पंचायत समितीच्या उपसभापती सौ सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश धुरपते यांनी प्रयत्न केले. वडगाव आमले येथे बोलताना सुरेश धुरपते म्हणाले होते की ही ग्रामपंचायत 1001% बिनविरोध करून दाखवू, पण प्रत्यक्षात मात्र तसे काही झाले नसून तरुण कार्यकर्त्यांनी या सर्वांना ठेंगा दाखवला आहे. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गटामध्ये उद्योजक सुरेश धुरपते यांनी वडगाव आणि अजून एक ग्रामपंचायत 1001% बिनविरोध करणार असल्याची घोषणा केली होती, पण तेथे मात्र धुरपते यांची राजकीय दृष्ट्या नाचक्की झाली आहे. मतदारांनी आणि राजकीय महत्वाकांक्षेने पेटलेल्या युवकांनी तालुक्यातील नेतृत्वाचा कुटील डाव हाणून पाडल्याची चर्चा आहे. तालुका पातळीवर काम करणाऱ्या अनेक नेत्यांनी गावगावच्या राजकारणात ढवळाढवळ करून आपल्यासाठी खड्डा खणला असल्याचे चित्र आहे. निवडणुकीपूर्वी पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धुरपते यांचे पती उद्योजक सुरेश धुरपते यांचे बिनविरोध बद्दलचे वक्तव्य सबसेल फोल ठरले आहे. त्याचबरोबर भांडगाव ग्रामपंचायत, हिवरे कोरडा या गावांमध्येही बिनविरोध करून आपल्या नेत्यांप्रती असणारी निष्ठा दाखवण्याची नामी संधी गमावण्याची नामुष्की सुरेश धुरपते यांच्यावर आली आहे. वडगाव आमली, भांडगाव आणि हिवरे कोरडा मध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. येथे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सुरेश धुरपते यांनी प्रयत्न केले होते, पण आता मात्र येथे कोणीही अर्ज मागे न घेतल्याने धुरपते यांचे प्रयत्न पाण्यात गेले आहेत. वडगाव आमली ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर सुरेश धुरपते काय म्हणाले होते पाहूया. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.